नमस्कार नुकतेच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये ठेवलेली स्फोटकाने मनसुख खेरेन यांची हत्याप्रकरणं या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाजे यांचं नाव आलं होतं त्यानंतर त्यांना अटक देखील झाली परंतु त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती तब्बल शंभर कोटी रुपयाच्या वसुलीचे आरोप केल्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पाय उतारा व्हावं लागलं त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे या दरम्यान अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय चौकशीबाबत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खळबजनक गोप्यस्फोट करत राजकीय मध्ये एकच खळब उडावून दिली आहे तर मित्रांनो ओडेश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका नारायण राणे म्हणाले की कायदेशीरदृष्ट्या पाहिलं तर अनिल देशमुख यांनी सीबीआय दिले ला दिलेल्या जबानीमध्ये त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी मंत्री अनिल परब यांचं देखील नाव घेतलं आहे या प्रकरणामध्ये पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल आम्ही उगाच म्हटलं नव्हतो अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहे अजिबात कमिशन न घेता जमा करायचं आणि आणून द्यायचं हे त्यांचं काम होतं त्यांची चौकशी फक्त सेवा आणि मेवा कसा गोळा केला व कोणापर्यंत पोहोचवला यासाठी व्हायला पाहिजे असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे या दरम्यान सीबीआय चौकशीचा अहवाल पंधरा दिवसाच्या आत जाहीर होईलच त्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आणि ठाकरे सरकारचं खरं रूप संपूर्ण जनतेच्या समोर येईल असं देखील यावेळी राणी यांनी

त्याचबरोबर ते कुणाच्या सांगण्यावरून हे करत होते संपूर्ण प्रकरणाची आता भांडाफोड होणार असल्याचं देखील यावेळी राणे यांनी म्हणत ठाकरे सरकारवरती हल्लाबोल केला आहे तसंच मंत्री अनिल परब हे चौकशीसाठी तयार नसतील तर त्यांना उचलून चौकशीला नेलं जाईल चौकशीला जाण्यापूर्वी त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागणार असल्याचं राणे यांनी म्हणत ठाकरे सरकारवरती हल्लाबोल केला आहे त्यामुळे आता निश्चितपणे राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार पुन्हा एकदा अडचणीत आलं असल्याचं बोललं जात आहे सचिन वाजे प्रकरणावरून भाजपाचे नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवरती गंभीर आरोप केले आहे सापडलेला सचिन वाजे एकच आहे मात्र नजरेसमोर असलेले सचिन वाजे काही सरकारला नको असलेल्या लोकांना मारण्याचे काम सध्या ठाकरे सरकार करत आहे परंतु आता एनआयच्या तपासामधून अनेक बाबी उघडतील असा दावा देखील राणे यांनी करत राजकीय एकच खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे आगामी कालावधीमध्ये नेमकं का काय होतं हे पाहणं उत्सुक त्याचं ठरणार आहे तर मित्रांनो भाजपचे नेते नारायण राणे यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका